हाय फ्रेंड्स, वेलकम बैक टू माय चैनल। आशा करते तुम्हें सगळे ठीक असाल। आणि आज आपल्या यूट्यूबच्या इतिहासातील खूप मोठा दिवस आहे, ठीक आहे। तर हेच व्हिडिओ बनवण्याचा स्पेशल कारण आहे की आज आपल्या यूट्यूब वाल्यांसाठी खूप महान दिवस आहे आज, जिचे सपोर्टर्स एवढे लाखो दुनियाच्या कानाकोपऱ्यामध्ये पडल्या, त्या बाईचं आज हिअरिंग होणार आहे। तिच्या तिने जो काही गुन्हा केला आहे किंवा नाही केला, गॉड नोज, तर त्याच्यावर आज हिअरिंग होणार आहे। ती ज्या कायद्याअंतर्गत आतमध्ये गेली आहे त्याच्यावर हिअरिंग आहे आज, ठीक आहे। आणि तसं पण मी आज बातम्यांमध्ये बघितलं, न्यूजला बघितलं की दर्याकिनारी खूप असं चक्रीवात वादळ सुटलं आहे, ठीक आहे। चक्रीवात वादळ येणार आहे तर जे पण तिचे बोबडीचे सपोर्टर्स आहेत त्यांनी प्लीज जाऊ नका तिच्या घराखाली। जर तुम्ही पहारा लावला असेल, म्हणजे तिच्या गैरहजेरीमध्ये तुम्हाला तिचे कामं वाटलेत प्रत्येकाला, त्यानुसार जे कोणी तिच्या बिल्डिंगच्या खाली किंवा तिच्या एरियामध्ये पहारा लावून किंवा असं वॉचमॅनची ड्युटी लावून उभं राहिलं असेल तिच्या समर्थनासाठी, तर तुम्ही प्लीज दर्याकिनाऱ्यापासून लांब जा। कारण की अलर्ट केलं न्यूजवाल्यांनी की प्लीज दर्याकिनारी समुद्रकिनारी कोणी पण राहू नका, नाहीतर तुमचा जीव धोक्यात आहे, ठीक आहे। तुमचा जीव तसा पण धोक्यातच आहे एनीवेज, पण तुम्ही दर्याकिनारी जाऊ नका जे कोणी तिथे तिच्या सपोर्टसाठी उभे राहिले असतील, ठीक आहे। तर तुम्ही आजचा दिवस आराम करा। आणि हो, जे मेन माझ्या चॅनलवर येऊन मोर्चा काढला होता ज्यांनी तिच्या सपोर्टर्सनी, तर प्लीज आज हिअरिंग आहे तर मी तुमच्यासाठी स्पेशली व्हिडिओ बनवला आहे की तुम्ही जा तिथे बायकळाला, ठीक आहे। आणि जा तिथे आणि आज तुमचा इट्स अ डे, टुडे इज द डे, ठीक आहे। तुम्हाला आज तिथे जावं लागेल, कारण जर आज तुम्ही नाही आवाज उठवणार तर कधी उठवणार आवाज, ठीक आहे। तर आज तुमच्यासाठी गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे, एकदम सुवर्ण संधी आहे, तर तुम्ही जा बायकळाला। खूप सारे यूट्यूबर्स गेले तिथे तिच्या हिअरिंगला, अंधभक्त आहेत, तुम्ही जा, तुम्हाला ही सुवर्ण संधी भेटली आहे। तिथे जाऊन मोर्चा काढा, हिअरिंग बघा, ठीक आहे। तुम्ही तिथे आवाज उठवा जसं इथे उठवता तसं, आणि जा आणि तिला सोडवायला मदत करा। आज हे पण सिद्ध होईल की किती तिचे भुंगणारे कुत्रे आहेत आणि किती दिखावे करणारे आहेत आणि किती दिखावेचे सपोर्टर्स आहेत, ते आज दूध का दूध पाणी का पाणी हो जाएगा। बेलची जी शक्यता आहे ती तर 99% तिला बेल भेटणारच नाही, ठीक आहे। तिला जामीन नाही भेटणार, जसा की हा जो कायदा आहे त्याच्याप्रमाणे तर त्याच्या अंतर्गत नाहीच भेटणार आहे बेल। पण ठीक आहे, जर तिचं नशीब चांगलं असेल किंवा तिच्या चाहत्यांची दुआ जर तिच्या पाठी असेल तर काहीही होऊ शकतं। काल तर मी फोटो लावला होता तिच्या सपोर्टर्सचा थंबनेलमध्ये, तर अजूनपर्यंत तर एक पण सपोर्टर आली नाही आहे मला जाब विचारायला। तर काय झालं, मला अधुरं अधुरं वाटतं रात्रीपासून की कोणी आलं नाही सल्ला द्यायला, कोणी आलं नाही ज्ञान शिकून। तर मला विचार आला की मला असं वाटलं की ओके, हां आज हिअरिंग आहे, बेलची सुनवाई आहे, तर सगळे तिकडे बिझी असतील म्हणून इथे कोण आलं नाही माझ्या कमेंट बॉक्सवर ओकायला। आणि आय थिंक तुम्ही जाऊन तिथे बोला ना की बघा, तुम्ही जर खरं असाल तर तुम्ही तिथे जाऊन बोला, जर तिचा काही गुन्हा तसा नसेल आणि कदाचित तुम्ही बोलला तर तिला सोडून पण देतील ना, कारण कायदा कानून त्यांना काही कळत नाही वाटतं, हायकोर्टला पोलिसांना त्यांना माहिती नाही, तुम्हाला जास्त कायदा कानून माहिती आहे, तर तुम्ही तिला तिकडे जाऊन काढा बाहेर, ठीक आहे। त्यांना काय समजतं कोणी गुन्हा केला आहे कोणी नाही केला आहे, तर तुम्हाला चांगलं समजतं कोणी गुन्हा केला आहे कोण किती शरीफ आहे। एक जणाने तर टाकलं की सुटणार आहे ती आज जेलमधून। बाबा तुला कायदा माहिती आहे का? नसेल माहिती तर जरा गुगल कर आणि जरा वाच, नाही तर यूट्यूबवर बघ, जरा सर्च कर कशासाठी काय गुन्हा आहे काय आहे ते, त्याआधी बघ, न माहिती काढता कशाला व्हिडिओ बनवतो बाबा, आधी वाच आधी बघ, कशाला लोकांना खोटं ज्ञान देतोय, कशाला खोटे अफवा पसरवतोय, आधी कन्फर्म झालं आहे का तुला? कन्फर्म झालं असेल तर मी तुझा व्हिडिओ उचलून माझ्याच्यामध्ये टाकते। किती जणांना वाटतं की तिला बेल भेटेल आणि ती आज सुटून येईल, मला सांगा तुम्ही, किती जणांना असं वाटतं की ती निर्दोष आहे आणि ती सुटून येईल? किंवा चला, दोषी जरी असली, दोषी निर्दोषी ते कोर्ट ठरवेल, आपण नाही, आपण एवढे मोठे मोठे शब्द उचलायला नको, आपण एवढे मोठे मोठे शब्द बोलायला नको। यात सुटली तर मग खरंच आपल्याला म्हणावं लागेल की यारशी आपण उगाच तिच्याबद्दल काय पण बोलत होतो, आणि जर नाही सुटली तर मग तिच्या सपोर्टर्सना मी विनंती करेन की एकदा जरा परत शांत बसून विचार करा,
तोंड उघडण्याच्या आधी. एक बाई होती, तिने असा दावा केला की तिला ती बोबडीच्या मुलाने फोन केला होता, तिला तिचं काहीतरी रेकॉर्डिंग करण्यासाठी त्याने फोन केला होता असं ती बोलत होती. की हा त्यांचा एक डावपेच असू शकतो की त्याने मला फोन केला, त्याने मला का फोन केला, ज्याने कंप्लेंट केली आहे तिच्यावर, तिच्या मुलाला त्यांना फोन करायला पाहिजे होता, तिने का त्याने मला का फोन केला, त्याला माझा काहीतरी रेकॉर्डिंग ऐकायचं असेल, काही त्याच्याकडे पैसे वाटतं त्यांचे उधार आहेत, म्हणजे बोबडीने तिच्याकडून काहीतरी पैसे घेतले होते 5,000 ते 5,000 रुपये उधार वगैरे आहेत. त्या बाबतीत बोबडीचा मुलगा बोलत होता तिला की तुमचे एवढे एवढे पैसे बाकी आहेत असं तसं. तर ती म्हणाली की तिला असं वाटलं की हा काहीतरी ह्यांचा डावपेच आहे आणि हे काहीतरी तिला फसवण्याचा प्रयत्न करतात तिचा कॉल रेकॉर्डिंग करून. म्हणून ती तिने स्पष्ट माघार घेतली, ती म्हटली मी तर नाही केली, तुझ्या आईची कंप्लेंट ज्यांनी केली तू त्यांना कॉल कर. म्हणून बोलते दूध का दूध पाणी का पाणी हो जाएगा, जास्त एक्साइट नका हो तुम्ही. ठीक आहे, जे खुश होत असतील की तिला सजा झाली मी त्यांना सांगेन की प्लीज खुश नका हो तुम्ही, आणि जे दुखी असेल त्यांना पण सांगू इच्छिते की प्लीज तुम्ही पण दुखी नका हो. कारण की काय फैसला येईल, कोणता वकील कोणती बाजी मारून जाईल किंवा कोण आपला मुद्दा स्पष्टपणे मांडण्यामध्ये यशस्वी होईल ह्याच्यावरच. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे देव, है ना. तर देवाला जे सत्य असेल तर देव त्याचाच साथ देणार, राईट. तर ती सत्य असेल, ती जेन्युइन असेल तर देव तिचा साथ देव. मी तर नाही बोलत की मला तर नाही वाटत ती जेलमध्ये राहावी म्हणून, ठीक आहे. पण जर तिने गुन्हा केला असेल, जर तिचा गुन्हा आज सिद्ध झाला, तर जो देवाने फैसला आत्तापर्यंत घेतला आहे तो म्हणजे आपल्याला राईटच मानावा लागेल, बरोबर ना. म्हणून प्लीज जास्त खुश पण नका होऊ आणि जास्त कोणी दुखी पण नका होऊ. फक्त बघून वेट करा की प्रकरण कुठच्या थराला जात आहे ते. तर मला जसं काही तिचं अपडेट भेटेल, जसं काही तिचं अपडेट मिळेल मला, तसं मी व्हिडिओ अपलोड करणार आहे. ओके, मला जी काही थोडीफार माहिती भेटेल मी त्यानुसार व्हिडिओ अपलोड करणार आहे. ओके, आणि मी प्रयत्न करेन की तिच्याबद्दल जेवढी माहिती असेल, उपलब्ध होत असेल तेवढी मी तुम्हाला देईन. ओके, तर जास्त काही नाही, ठीक आहे, भेटूया, बाय, नमस्ते.